सिंधुसागराच्या सोबतीने स्वराज्य वाढवण्याचे मनसुबे छत्रपती शिवरायांनी राजगडावरून आखले आणि शिवशाहीच्या शिरपेचातील मानाचा तुरा सिंधुदुर्ग उभा ठाकला. सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला मालवण हे तालुक्याचे गाव गाठावे लागते. इथे येण्यासाठी कुडाळ, सावंतवाडी, कणकवली इथपर्यंत आपल्याला रेल्वेने पोहोचता येते. तसेच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली, कसाल, कुडाळ व सावंतवाडी या चारही गावातून मालवणला जाण्यासाठी भरपूर बसेसची सोय आहे. छत्रपती शिवरायांनी सिंधुदुर्गचा पहिला चिरा बसवण्या अगोदर यथासंग पूजा जिथे केली हाच तो मोर्याचा धोंडा. जय शिवराय. राजे ट्रेकर्स तर्फे चालवली जाणारी ही आतापर्यंतची चौथी मोहीम आहे. दिनांक 10 नोव्हेंबर 2019 सकाळचे 8 वाजता आम्ही आता पहिल्या बोटीनी निघतो आणि आम्हाला खास करून बोटीचे नेहमी आम्हाला सहकार्य लाभलेले आहेत बोट संस्थेचे सिंधुदुर्ग. आज आपण आज आणि उद्या 2 दिवस आपण मोहीम करणार आहे. त्याच्यामध्ये टळणी बुरुज, तटबंदी, त्याच्यानंतर महाराजांचं मंदिर, ते आजूबाजूचा परिसर, त्याच्यानंतर गोड्या पाण्याची विहीर आणि जे तलाव आहेत त्यांच्याकडचे आपण सगळे झाडी वगैरे काढणार आहेत, ज्याच्या जेणेकरून पर्यटकांना व्यवस्थित आपला किल्ला बघता येईल. त्याच्यानंतर पाण्याचे बॉटल्स वगैरे जे पडलेले असतात ते आपण उचलण्याचा प्रयत्न करणार. आत्मही व इतर पूर्ण महाराष्ट्रामधून सगळे शिलेदार मिळून आम्ही आता 17 आहेत राजे ट्रेकर्सतर्फे. आणि पुढील मोहिमेची माहिती लवकरच येईल. पण त्यासोबत तुम्हाला जिथे पण कुठल्याही किल्ल्यावर असेल, जसं सिंधुदुर्गच नाही, कुठल्याही किल्ल्यावर जर का तुम्हाला काही कचरा आढळतो किंवा असं वाटतं की या किल्ला म्हणजे या गोष्टीमुळे आपला किल्ला धोक्याचा असेल, नक्की तुम्ही साफसफाई किंवा क्लीन करा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा विचार करत लाटांवरती हेलकावे खात आपण कधी किल्ल्यापर्यंत येऊन पोहोचतो हे कळत देखील नाही. तर मित्रांनो, आता जस्ट आपण येऊन पोहोचलोय किल्ल्यावरती आणि आता दुर्गसंवर्धन तर आहेच. किल्ल्याची माहिती आपण आधीच केलेली आहे, 2-3 वर्षापूर्वीचा जुना व्हिडिओ आहे. पुन्हा एकदा आपण थोडक्यामध्ये किल्ल्याची माहिती जाणून घेऊया. आणि बोटीनं जर तुम्ही येत असाल तर 90 ते 100 रुपये तिकीट आहे अंदाजे, जवळपास चेंज होतं ते वातावरणानुसार. तर चला, 10-15 मिनटं लागतात बंदरापासून किल्ल्यापर्यंत येण्यासाठी. तर चला, भटकंती आणि दुर्गसंवर्धन जमेल तसं सुरू करूया. गडाच्या सुरुवातीलाच असणाऱ्या 2 प्रचंड बुरुजांमधून वळण घेत आपण सिंधुदुर्गाच्या गोमुखी बांधणीच्या महादौरामध्ये येऊन पोहोचतो. प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूला दक्षिणाभिमुख मारुतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. इथे नतमस्तक होऊनच आम्ही कार्याला सुरुवात केली. प्रवेशद्वाराचे लाकडी दरवाजे अजूनही शाबूत आहेत आणि देवडीमध्ये एक छोटी तोफ आहे. गडप्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला जरीमरीचे देऊळ दिसते. सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग म्हणजे निसर्ग आणि इतिहास यांचा अजोड संगम आहे
आणि हे सर्व आपल्याला पाहायला भेटणं म्हणजे एक विलक्षण आनंद आहे. महादरवाजातून आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला तटामध्ये दोन घुमट्या आपल्याला दिसतात. एका घुमटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा ठसा आहे, तर दुसऱ्या घुमटीत त्यांच्या डाव्या पायाचा ठसा आहे. हा अमूल्य ठेवा पाहून आम्ही शिवराजेश्वर मंदिराकडे कूच केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांनी हे मंदिर बांधले, तर मंदिराचा सभामंडप हा राजर्षी शाहू महाराजांनी 1906-07 बांधून घेतला. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवछत्रपतींची काळ्या पाषाणात सुंदर कोरलेली मूर्ती आहे. या मूर्तीला प्रातःकाळी अभिषेक घालून पोशाख चढवला जातो आणि त्यावर चांदीचा मुखवटा आणि डोईला जिरोटोप घातला जातो. या मूर्तीच्या समोरच छत्रपती शिवरायांच्या वापरातील मराठा मुठीची एक तलवार देखील आहे. मंदिराच्या समोरच दोन छोट्याशा तोफा देखील आहेत. शिवराजेश्वर मंदिर पाहून झाल्यानंतर खरंच पावन झाल्यासारखे वाटते आणि तिथून पुढे आपण महादेवाच्या मंदिराकडे निघायचे. महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर पुढे आलो की आपल्याला सदरेचे आणि वाड्याचे भग्नावशेष दिसतात. यांच्या बाजूलाच दूधबाव, साखरबाव आणि दहीबाव अशी नावे असलेली 3 विहिरी दिसतात. कॅवेनी बुरुजवरती आहे. तर संवर्धन करताना तुम्हाला एक सांगू इच्छितो की जसं आपण हा बुरुज आहे पूर्ण, तर याच्यामध्ये आपण झाडं उपडण्याचा प्रयत्न करतो अक्षरशः, आणि त्याचे मूळ जवळपास आतमध्ये गेलेले असतात. तर तुम्हाला उदाहरणं देतो, आता हे जे मूळ आहे तुम्ही बघू शकता, याचं मूळ पूर्ण आतमध्ये आहे. जर का तुम्ही याला खेचून काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मनाला समाधान येईल की मी काहीतरी काम केलं आहे, पण आपण ते चुकी करतो. कारण हे जे खेचल्यानंतर आतमध्ये सिमेंट किंवा चुना जो काय असेल, म्हणजे चुना तर आधीच होता, आता हल्ली सफेद चुना हे सगळं वापरून ते काढतात, तटबंदीला मजबूत बनवतात. पण ऍक्च्युली जर का तुम्ही याला खेचण्याचा प्रयत्न केला तर हे लूज होणार, आणि आपलं जे म्हणजे उद्देश होता की आपल्याला संवर्धन करायचं म्हणजे याची लाईफ वाढली पाहिजे, तरी लाईफ वाढणार नाही, ती अजून कमी होईल. याच्यासाठी तुमच्याकडे एकच पर्याय की याला तुम्ही वन विभागाकडून काहीतरी त्यांच्याकडून विशेष सल्ला घेऊन याला तुम्ही काय करू शकता ते एक पर्याय. पण कृपया कुठल्याही किल्ल्यावर जर का तुम्ही जात असाल तर याला कृपया तुम्ही खेचू नका. तुम्हाला वाटतं तर वरचे वरचे झाडे तुम्ही काढू शकतात, पण याला खेचून काढू नका. तसंच इकडे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल हे सगळे जुनी झाडे, त्याचे मुळे एकदम आतपर्यंत गेलेले आहेत. आणि खेचायचा जर का प्रयत्न केला तर मोठी मोठी झाडं दगडं सुद्धा आरामात निघतील, तर याला खेचू नका. तसंच एक मोरचूत म्हणून काहीतरी केमिकल मिळतं की त्याच्याने सुद्धा झाडं मरतात, तर त्याचा उपयोग करा.
इतिहासामध्ये डोकावून पाहिले असता प्रजा रक्षणार्थम, राज्य रक्षणार्थम, धनरक्षणार्थम दुर्गसिद्धी करिष्ये असा संकल्प छत्रपती शिवरायांनी मनामध्ये बांधला आणि जलदुर्ग बांधण्याचे काम त्यांनी हाती घेतले. 84 बंदरी ऐसा जागा दुसरा नाही, इथे बंदरी नूतन जंजिरा वसवावा. मग काय, हिरोजी इंदुलकरांच्या जाणत्या नेतृत्वाखाली काम सुरू झाले. गडाच्या पायाचा दगडच तब्बल 5 खंडी शिशाच्या रसात बसवला गेला. 29 मार्च 1667 रोजी सिंधुदुर्गचे बांधकाम पूर्ण झाले. शिवछत्रपतींच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये कोणीही वाकड्या नजरेने या गडाकडे पाहिले नाही. 1765 मध्ये मेजर गोडार्ड व कॅप्टन वॉटसन यांनी गडाला वेढा घातला आणि किल्ला ताब्यात घेऊन त्याचे नाव फोर्ट ऑगस्टस ठेवले. पुढे कोल्हापूरच्या राणी जिजाबाई व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार हा किल्ला पुन्हा एकदा मराठ्यांकडे आला. शेवटी 1792 मध्ये हा गड इंग्रजांच्या ताब्यातच गेला. चित्रगुप्त बकरीमध्ये सिंधुदुर्गचा उल्लेख पुढील प्रमाणे आहे. 84 बंदरात हा जंजिरा, 18 टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा जगी आसमानी तारा, जैसे मंदिराचे मुंडन श्री तुलसी वृंदावन, तैसा महाराजांचे राज्याचा भूषणप्रद अलंकार, चतुर्दश महारत्नांपैकी एकच 15वे रत्न महाराजांना प्राप्त झाले. तर मित्रांनो, कसा वाटला सिंधुदुर्ग किल्ल्याचा हा व्हिडिओ कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि गड संवर्धन, गड किल्ल्यांची स्वच्छता या ज्या गोष्टी आहेत, इकडे आपण एकदा लक्ष दिलंच पाहिजे. कारण आजची जी आपली तरुण पिढी आहे, म्हणजे तुम्ही आम्ही आणि जे कोणी असेल, तर त्यांनी सगळ्यांनी या गोष्टी जर जपल्या तरच आपल्या नंतरच्या पिढीपर्यंत त्या पोहोचू शकतात. 3 वर्ष झालं आपण इकडे दुर्ग संवर्धनाचं काम करतो आहे, म्हणजे वर्षातून 2 वेळा मोहिमा असतात. हा आणखी तुमच्यासाठी भारी गोष्ट सांगतो, हा आहे सिंधुदुर्गचा किल्ला आणि त्या बाजूला एकदम म्हणजे बीचला इथे आपल्या मित्राचं घर आहे. तर मी तिकडे राहिलो होतो त्याच्याकडेच. तर जर तुम्ही कधी मालवणचा प्लॅन केलात, बरेचसे किल्ले आहेत तिकडे, मी थोडक्यात सांगतो. सिंधुदुर्ग आहे, बाजूलाच त्याच्या पद्मगड आहे, इथे राजकोट नावाचा किल्ला आहे, एक बुरुज आहे शिल्लक, तर तो देखील पाहू शकता. व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, मी लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये. आणि त्याच्या थोडंसं मालवणच्या थोडंसं बाहेर गेल्यानंतर आपल्याला सर्जकोट नावाचा किल्ला दिसेल आणि तिथून थोडंसं पुढं भरतगड आणि भगवंतगड दुर्गजोडी आहे. हे 5-6 किल्ले आपण आरामात 1-3 दिवसामध्ये फिरू शकतो. छोटे छोटे किल्ले आहेत, मस्त मजा येईल. आणि तुम्ही जर इकडे मालवणमध्ये मुक्कामाच्या हिशोबाने आला असाल, तर आपला एक मित्र आहे मालवणमध्ये, तुम्ही त्याच्याकडे जा. मस्तपैकी राहायची सोय होईल, खायची सोय होईल. आपला मित्र आहे केतन जोशी, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा मला तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. कसा वाटला हा सिंधुदुर्ग किल्ल्याचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असेच सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो. तोपर्यंत चला बाय बाय. आपलं नेहमीचा इतिहास वाचत राहा, इतिहास समजून घ्या, प्रगती करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. समंदर का शौर्य की परंपरा हूं, मैं योद्धा हूं सिंधु दुर्गा. सीना ता निखड़ी दीवारें बड़ी, अरे सीना ता निखड़ी दीवारें बड़ी, पकड़ मजबूत कड़ी जी जी हो जी 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 जी, पकड़ मजबूत कड़ी जी जी हो जी. मुगलों से डटकर लड़ी रही हर घड़ी, समंदर से भी मारी बाजी, समंदर से भी मारी बाजी, समंदर से भी मारी बाजी. पानी खारा बाहर फिर भी अंदर से ये दूध भरा, हे
भरा, आखो में मेरी तेज कटारी, दिल में तो बारूद भरा, दिल में तो बारूद बना। फिरंगियों की चाल हुई ना काम, ऐसे ढाल मेरी छाती, हाथी की जोर हुंकार लड़े झुंझार, ऐसी भाला और मुट्ठी, मेरी तो धार ही जहांगीरदार जी, कई रूप मेरे कई रंग मेरे, आओ कर लो मुझसे मुलाकात, मी सिंधुदुर्ग, मी महाराष्ट्र।